पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भगीरथ भालकेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची घोषणा करताच पंढरपुरात काल राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपुरात तातडीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी भगीरथ भालकेंवर अतिशय तिखट शब्दात टीका केली होती। आज सरकोळीच्या सभेत बोलताना भगीरथ भालकेंनी याचा समाचार घेतला। आम्हाला वेळ आहे आणि म्हणून काल आलेला एका मोहळच्या आणि सोलापूरच्या पोपटाला बहुतेक माहित नाही, तो बोलका पोपट खूप बोलून गेला। आज या आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या सोहळ्यात मी त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलणार नाही। उद्यापासून भालके काय चीज आहे त्याला दाखवतो। आणि म्हणून साहब मेरे पिताजी भी आखिरी सांस तक क्या कमाया, तो उन्होंने साहब ये आखिरी ये आपको दिख रही है जनता, उनका प्यार उनका आशीर्वाद कमाया है और उनके आशीर्वाद के तौर पे पिछली दो साल से मैं इधर लड़ रहा हूं, क्योंकि पिताजी के गुजर जाने के बाद जिन पार्टियों के ऊपर जिन नेताओं के ऊपर मैंने विश्वास रखा, जब पिताजी के गुजर जाने के बाद मेरे परिवार पे मेरे चुनाव क्षेत्र में उन्होंने ज्यादा ध्यान देने की जरूरत थी, लेकिन उन्होंने मुकर के सभी जगह पे मुझे उस टाइम कोई भी उधर मदद नहीं करने के जो ये इन लोगों ने इन नेता के, क्योंकि उनके मन में मन ही नहीं है सर। इसलिए आप जैसे किसानों के नेता के पीछे ये महाराष्ट्र का किसान पूरी ताकत से एकजुट होके वज्रमुट करके आपके साथ खड़ा होगा, इसमें मेरे मन में कोई भी चिंता नहीं है। आणि म्हणून साहेब आपल्या आशीर्वादाची गरज आहे। अण्णांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सुरुवात आहे, या पश्चिम महाराष्ट्रातला एक तालुका देखील असा सोडणार नाही साहेब। आपण दिल की जबाबदारी त्या ठिकाणी त्या लोकांच्या पुढे जाऊन या लोकांना विश्वासात घेऊन, कारण शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमाग बळीराजाचा नांगर त्या ठिकाणी दिसल्यानंतर एक सुद्धा शेतकरी बाजूला जाणार नाही, हा ठाम विश्वास मनामध्ये आहे। आणि म्हणून त्याच विश्वासानं आज तुमच्या सगळ्यांच्या उपर